कथित लव जिहाद प्रकरणावरून खासदार नवनीत राणा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील अमरावती येथील कथित लव जिहाद प्रकरणात बेपत्ता झालेल्या तरुणीने अखेर राजापेठ पोलीस ठाण्यात घेऊन खासदार नवनीत राणा यांचे वक्तव्य खोटे असल्याचे म्हटलं होतं. या प्रकरणाला लव जिहाद सारखी घटना असे नाव देऊन माझी बदनामी करू नका असे तरुणीने म्हटलं होतं. शहरातून बेपत्ता झालेल्या मुलीच्या प्रकरणात लव जिहादचा आरोप करणाऱ्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा या चांगल्याच अडचणीत आल्या आहेत. नवनीत राणा यांनी ज्या तरुणावर आरोप केला होता त्या तरुणाने दिलेल्या फिर्यादीनुसार खासदार राणा यांच्या विरोधात राजापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. नवनीत राणा यांनी आक्रमक भूमिका घेत मुलगी बेपत्ता होण्यामागे लव जिहादचा अँगल असल्याचा आरोप करत या प्रकरणाचा तपास करा अशी मागणी राजापेठ पोलीस ठाण्यामध्ये केली होती. त्यानंतर प्रकरणातील गायब असलेली युवती सातारा पोलिसांनी अमरावती पोलिसांकडे सुपूर्द केल्यानंतर ती शिक्षणासाठी बाहेर गेली होती. खासदार राणा यांनी माझी बदनामी करू नये अशा स्वरूपाचा जबाब दिला होता. आता याच प्रकरणातील मुस्लिम युवकांनी नवनीत राणा यांच्या विरोधात राजापेठ पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे.